आज आपण बनवला आहे चिकन कोरमा हॉटेल सारखा धाबा स्टाईल सारखा घरच्या घरी चिकन कोरम्याची रेसिपी बनवली आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। करूया हे जे धणे आहेत ना त्यांना चांगलं भाजून घेऊया। हा कांदा आहे ना खूप छान प्रकारे गोल्डन कलर आला आहे, क्रिस्पी क्रंची झाला आहे। ऑलमोस्ट 10 मिनिटं झाली आहेत, दाणेदार आपला कोरमा आहे ना दहीचा रेडी झाला आहे। फायनली आपला जो चिकन कोरमा आहे ना दाणेदार जालीदार रेडी झाला आहे। तुम्ही रंगत पाहू शकता, तेल सुद्धा वर आला आहे। आता या स्टेजवर काय करूया, वरनं टाकूया थोडी धनिया पावडर आणि फ्रेश कोथिंबीर आहे तिला सुद्धा घालूया। नमस्कार मित्रांनो, मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण दाणेदार चिकन कोरमा बनवणार आहोत। कशा प्रकारे बनवतोय, काय काय साहित्य वापरले आहेत, पूर्ण व्हिडिओ पहा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि आनंद घ्या दाणेदार चिकन कोरम्याचा। चिकन कशा प्रकारे स्वच्छ केलं आहे, कांद्याला कसं प्रकारे आपण बरिस्ता बनवला आहे, कसं भाजलं आहे, त्यानंतर दही कशी फेटली आहे, कोणते कोणते साहित्य वापरले आहेत, पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या रेसिपीचा। चिकन कोरमा ही खूप छान अशी डिश आहे, तर चला साहित्य जाणून घेऊया आणि सुरू करूया आपली रेसिपी। तर हा आहे चिकन, 1.25 किलो चिकन आहे। त्याला व्हिनेगर आणि पाण्यात हळद आणि मीठ घालून 10 ते 15 मिनिटांसाठी रेस्ट दिली आहे, भिजत ठेवला आहे, त्याला भिजू द्या। त्यानंतर ही 1/2 किलो फेटलेली दही आहे, कस्तुरी मेथी आहे, अद्रक आहे स्लाइस कापलेला, सर्व फ्रेश वस्तू घ्यायच्या चिकन कोरम्यासाठी, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, त्यानंतर इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत, साबूत धणे आहेत, धणेसुद्धा आपल्याला याची पेस्ट प्युरी बनवायची आहे, चांगली पावडर बनवायची आहे सॉरी। त्यानंतर लसूण आहे, याचीसुद्धा आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे। हा उभा कापलेला कांदा आहे, 3 ते 4 क्वांटिटी घेतले आहेत, लगभग 250 ग्रॅम। आणि हे खडे मसाले आहेत, त्याच्यात छोटी इलायची आहे हिरवी आणि दालचिनी आहे आणि 7 ते 8 काळे मिरी आहेत। आणि त्यानंतर काश्मीरी लाल मिरची म्हणजे आपले घरगुती मसाले घालून ही रेसिपी डिश आपण तयार करणार आहोत, दाणेदार चिकन कोरमा। तुम्ही तुपातसुद्धा बनवू शकता, तेलातसुद्धा बनवू शकता, मी आज तेलात तुम्हाला बनवून दाखवतो। तर सर्व साहित्य एकदा बघून घ्या। सर्वात अगोदर धणे आहेत, त्यांनासुद्धा आपल्याला रोस्ट करायचे आहेत, गरम करून त्याची पावडर बनवायची आहे। अद्रक आणि हा जो लसूण आहे त्याची सुद्धा एक पेस्ट बनवायची आहे, फ्रेश वापरायचे सर्व। तर चला पुढची प्रोसेस करूया, सर्वात अगोदर चिकनला धुवून घेऊया। तर चला चिकनला आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया छान प्रकारे, जे काय एक्स्ट्रा ब्लड वगैरे असेल ना निघून जाईल, त्याची स्मेल सुद्धा निघून जाईल। तर चिकन आहे ना आपला व्यवस्थित धुवून घेतलाय, पीसेस पाहू शकता, मोठे साईजचे पीसेस ठेवायचे आहेत, बॉन आहेत, विथ बॉन आहे म्हणजे मांस पण आहे आणि हड्डी पण आहे, स्वच्छ धुवून घेतलं आहे। पीसेस आहेत ना कोरम्यासाठी थोडे मोठेच ठेवायचे आहेत। तर चला चिकन तर धुवून घेतलाय स्वच्छ प्रकारे, आता पुढची प्रोसेस करूया। तर आपला चिकन तर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आहे, आता आपण काय करूया, पुढची प्रोसेस म्हणजे आपले जे सर्वात अगोदर धणे आहेत ना त्यांना मंद आगीवर येणं चांगलं भाजून घेऊया आणि त्याची एक पेस्ट बनवूया, त्यानंतर बरिस्ता बनवून घेऊया। बरिस्ता म्हणजे कांद्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत, क्रिस्पी क्रंची करायचं आहे, कुरकुरी कांदासुद्धा आपण भाजून घेऊया आणि पुढे कसं प्रकारे काय चिकन कोरमा आपण बनवतो आहे ना सर्व माहिती तुम्हाला देतो। तर चला सुरू करूया, सर्वात अगोदर धणे भाजून येणार, धण्यांची पावडर बनवूया, फ्रेश वापरायचे सर्व, त्याच्याने चिकन कोरमाला चांगला स्वाद येईल आणि दाणेदार असा चिकन कोरमा बनून तयार होईल। तर चला पुढची प्रोसेस करूया। सर्वात अगोदर काय करूया, हे जे धणे आहेत ना त्यांना चांगलं भाजून घेऊया मंदाचेवर,
छान प्रकारे त्यांना भाजायचं आहे आणि त्याची एक मिक्सर ग्राइंडरला आहे ना पावडर बनवून घ्यायची आहे. हे आपले जे धणे आहेत ना त्यांना छान असं भाजायचं आहे मंद गॅसवर. गॅसचा फ्लेम करायचा आहे कमी आणि कमी आचेवर चांगला असं भाजून घ्यायचं आहे आणि थंड करून येणार त्याची पेस्ट बनवायची, पावडर बनवायची आणि ती चिकन कोरम्यात घालायची. चिकन कोरम्यामध्ये ना धनिया पावडर खूप छान प्रकारे घातली जाते, जास्त घातली जाते आणि त्याचा एक स्वाद येतो, अरोमा येतो. तर चला यांना भाजून झालं आहे, थंड करूया आणि मिक्सरला त्याची पावडर बनवूया. धणे थंड होत आहेत ना तोपर्यंत काय करूया, हा जो आपला लसूण आहे ना त्याची सुद्धा एक पेस्ट बनवूया आणि लसणाबरोबर हा जो आपण अद्रक कापला आहे ना याची सुद्धा एक पेस्ट बनवूया अद्रकची आणि लसूणची. तर चला धणे आहेत ना काढून थंड करून घेऊया. तर पाहू शकता मित्रांनो आपले जे धणे आहेत ना खूप छान प्रकारे रोस्ट केले आहेत, रंगत त्याचा बदली झाला आहे. आता थंड करून येणार याची एक पावडर बनवूया चिकन कोरम्यात घालण्यासाठी आणि तोपर्यंत अद्रक लसूण जे आहे ना त्यांना वाटण करून घेऊया. पातेल्यात घेतलंय तेल, तेलाची क्वांटिटी थोडी जास्तच घेतली आहे. आपले धणे जे आहेत ना हे आपण रोस्ट केल्यात ते थंड होईपर्यंत काय करूया तेल गरम करून घेऊया आणि हा जो उभा कापलेला कांदा आहे ना याचा बरिस्ता बनवून घेऊया. तर चला तेलाला छान प्रकारे गरम करून घेऊया आणि बरिस्ता तयार करून घेऊ. आपला तेल छान प्रकारे गरम झाला आहे. आता काय करूया हा जो उभा चिरलेला कांदा आहे ना त्याला फ्राय करून घेऊया. त्याचा बरिस्ता बनवून घेऊया, एकदम कुरकुरी क्रिस्पी असा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचा आहे. त्याला फ्राय करून घेऊया. आपला कांदा आहे ना खूप छान प्रकारे तेलामध्ये शिजतोय, फ्राय होतोय, रंगत त्याची बदली होत चालली आहे. एकदा त्याला मिक्स करूया, हलवूया तेलामध्ये छान प्रकारे. त्याला आहे ना गोल्डन कलर होण्याचा, कडक बनवायचा आहे, क्रिस्पी कुरकुरी. याचा आपण बरिस्ता बनवणार आहोत चिकन कोरम्यासाठी. तर चला याला छान प्रकारे भाजून देऊया. तोपर्यंत इथे पाहू शकता अद्रक आणि लसूणची चांगली अशी पेस्ट बनवली आहे आणि जी आपली धनिया पावडर आहेत ना जे धणे त्यांनासुद्धा खूप छान प्रकारे आहे ना त्याचीसुद्धा पावडर तयार केली आहे. फ्रेशच यूज करतोय चिकन कोरम्यासाठी ना, फ्रेश मसालेच यूज करायचे. खूप छान अशी टेस्ट येते, रंगत येते. तर चला कांद्याला सुद्धा ब्राऊन करून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया. तर तुम्ही पाहिलं असेल कांद्याला आपण कशाप्रकारे रोस्ट करतोय तेलामध्ये, त्यानंतर अद्रक आणि लसूणची पेस्टसुद्धा बनवली आहे. जे आपले धणे होते त्यांना भाजून त्याची एक पावडर बनवली आहे चिकन कोरम्यासाठी. सर्वात सिंपल अशी इझी रेसिपी आहे, जास्त काही इंग्रेडियंट नाही आहेत, घरच्या घरचेच मसाले आहेत घरातलेच आणि खूप छान अशी टेस्ट येते, दाणेदार असा चिकन कोरमा बनतोय. तर पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हालाही आनंद येईल, मजा येईल कशा प्रकारे कांदा भाजला आणि लसूण अद्रकची पेस्ट बनवली सर्व तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर चला कांदा भाजून झाला त्याला डिश आउट करूया आणि तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय करायचं ते. पाहू शकता आपला जो कांदा आहे ना गोल्डन कलर आला आहे, कुरकुरी क्रिस्पी असा झाला आहे. आता गॅसचा फ्लेम करायचा स्लो आणि स्लो गॅसवर 2 मिनटं भाजून येणं. त्याला आपण डिशआउट करून घेऊया, काढून घेऊया. खूप छान प्रकारे आपला कांदा भाजला आहे, गोल्डन कलर आला आहे. तर चला याला डिशआउट करून घेऊया, जो एक्स्ट्रा ऑइल आहे ना तो निघून जाईल आणि याचा बरिस्ता बनवून घेऊया. चिकन कोरम्यासाठी खूप छान अशी टेस्ट येते कांद्याची. आपला कांदा आहे ना खूप छान प्रकारे गोल्डन कलर आला आहे, क्रिस्पी क्रंची झाला आहे. आता याला काय करूया, डिश आउट करून घेतला आहे, हवेवर ठेवूया, फॅनच्या खाली ठेवा, कुरकुरीत असा कांदा होईल आणि कोरम्यासाठी एक परफेक्ट बरिस्ता बनून निघेल. तर चला याला फॅन खाली ठेवूया, थंड करून घेऊया. तर सेम भांडा यूज करतोय जे पातेलं होतं ते, ऑइलची क्वांटिटी जास्त आहे, थोडी याच्यातनं कमी करूया आणि चिकन जो आपण बनवतोय कोरमा त्याची प्रोसेस करून घेऊया. कारण आपण बरिस्ता कांदा फ्राय करण्यासाठी तेलाची क्वांटिटी जास्त घेतली होती, तेल त्याच्यातनं काढून घेऊया आणि चिकन कोरण्याची प्रोसेस करून घेऊया. तर पाहू शकता एवढं तेल काढून घेतलंय एका बाउलमध्ये आणि एवढी क्वांटिटी ठेवली आहे, जर आपल्याला गरज वाटली तर आपण पुन्हा घालू शकतो. आता सर्वात अगोदर हे जे खडे मसाले आहेत ना, छोटी विलायची आहे, दालचिनी आणि काळी मिरी आहेत 5 ते 6, यांना छान प्रकारे भाजून घेऊया.
आपले खडे मसाले आहेत ना खूप छान प्रकारे तेलामध्ये भाजले गेले आहेत. आता ही जी फेटलेली दही आहे ना, 250 ग्राम दही घेतली आहे, तिला तेलामध्ये सोडायचं आहे आणि तिला सुद्धा खूप छान प्रकारे तेलात भाजायचं, जास्त फ्लेम करायचं स्लो आणि हिला चांगली भाजून घ्यायची दह्याला, जेणेकरून दाणेदार जे येईल ग्रेव्ही येईल ती आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची. गॅसचा फ्लेम करायचा स्लो आणि स्लो गॅसवर छान प्रकारे तिला भाजून घ्यायची. तर आपली दही छान प्रकारे भाजते आहे ना, काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे रंगतसाठी, कलरसाठी. आपण 2 चम्मच घातले आहेत मोठेवाले आणि त्याचबरोबर 2 चम्मच चिकन मसाला पावडर घालायचा आहे, एव्हरेटचा या कोणताही तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ही जी फ्रेश आपण धनिया पावडर बनवली होती ना तिला सुद्धा घालायची आहे आणि छान प्रकारे मसाल्यांमध्ये यांना भाजून घ्यायचं दह्यामध्ये. तर चला छान प्रकारे यांना भाजून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया. तर पाहू शकता आपले दाणेदार यायचे चालू झाले आहेत दह्यामध्ये, एक अशी थिक ग्रेव्ही बनून येईल. यांना चांगलं उकळून घेऊया 1-2 मिनटं. दही फाटू नये याची काळजी घ्या, दही फाटला तर कोरमा आपला आहे ना तो आंबट लागेल. आणि अशाच प्रकारे 5 ते 10 मिनटं आहे ना छान प्रकारे उकळून घ्या, ऑटोमॅटिकली आहे ना तुम्हाला दाणेदार ग्रेव्ही दिसेल. तर चला सर्व मसाल्यांना भाजून घेऊया. तर ऑलमोस्ट 10 मिनटं झाली आहेत, दाणेदार आपला कोरमा आहे ना दहीचा रेडी झाला आहे. आता या स्टेजवर काय करूया, हा जो चिकन आपण स्वच्छ धुवून घेतला होता ना त्याला याच्यात घालूया आणि याच्यामध्येच त्याला फ्राय करायचं आहे. तर चला सर्व चिकन जो आहे ना 1 किलोच्या लगभग त्याला याच्यात ॲड करूया आणि चिकनला सुद्धा छान प्रकारे शिजवून घेऊया, मसाल्यांमध्ये लटपट करूया. तर एकजीव करूया आणि गॅसचा फ्लेम आता करायचा फास्ट गॅसवर आहे ना चिकनला छान प्रकारे शिजवायचं आहे. पाहू शकता कंडिशन, चिकनचे पीसेस आपण ॲड केले आहेत आणि छान प्रकारे या कोरम्यामध्ये ना त्यांना शिजवून घ्यायचे 5 ते 10 मिनटं. त्यानंतर ही अद्रक लसूणची जी पेस्ट बनवली आहे ना ताजी, तिलासुद्धा ॲड करायचं आहे आणि पुढे काय काय करायचं ते तुम्हाला दाखवतो. तर चला 1-5 मिनटं चांगलं शिजवून घेऊया. आपला चिकन कोरमा बनतो आहे ना, शिजतो आहे ना, चिकनचे पीसेस जालीदार कोरमा तयार होतो आहे ना, तोपर्यंत काय करूया, हा जो बरिस्ता आहे ना आपण कांदा भाजून घेतला त्याला हाताच्या साह्याने ना बारीक करून घेऊया. तुम्ही मिक्सरला सुद्धा याला बारीक करू शकता. पाहू शकता कुरकुरी असा झाला आहे, छान प्रकारे आवाज येतो आहे. तर हा कांदा आहे ना याला आपण बारीक करून घेऊया हाताच्या साह्याने छान प्रकारे आणि जेव्हा कोरमा आपला शिजेल ना शेवटी याला घालून आहे ना छान प्रकारे शिजवूया. तर चला याला छोटा करून घेतो, बारीक करून घेतो आहे आणि इकडे आपला कोरमासुद्धा रेडी होतो आहे. दाणेदार जालीदार असा चिकन कोरमा आपण बनवत आहे. तर आपला कांदासुद्धा इथे बारीक केला आहे हात्याच्या साह्याने छान प्रकारे. ऑलमोस्ट 10 मिनटं झाली आहेत, कोरमा आपला खूप छान प्रकारे शिजतोय. आता या स्टेजवर काय करूया, ही जी अद्रक लसूण आपलं आणि अद्रक लसूणची जी पेस्ट बनवली आहे ना तिला ॲड करूया आणि तिलासुद्धा भाजून घेऊया कोरम्याबरोबर चिकनमध्ये. खूप छान प्रकारे असा स्वाद येईल, टेस्ट येईल. कोरम्यासाठी आहे ना अद्रक आणि जो लसूण आहे ना त्याचाच फ्लेवर आला पाहिजे छानसा. आपण घरच्या घरी कोरमा बनवतो आहे तर चला अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे, यांनासुद्धा छान प्रकारे शिजवून घेऊया, फ्राय करून घेऊया. पाहू शकता कंडिशन, आपला जो चिकन कोरमा आहे ना खूप छान प्रकारे शिजला आहे, तेलसुद्धा सेपरेटली झालं आहे आणि आपल्याला जी दाणेदार जाळी हवी होती ना कोरम्याची जाडसर ग्रेव्ही तीसुद्धा आली आहे. आता या स्टेजवर काय करूया आपण, हा जी मिरची आहे ना ही हिरवी मिरची बारीक चिरलेली ती टाकूया, तिलासुद्धा शिजवून घेऊया छान प्रकारे आणि एकजीव करून येणार 5 मिनटं शिजवूया. पाहू शकता रंगत आपल्या चिकन कोरम्याची खूप छानसा असा रंगत आला आहे, दाणेदार जाळीसुद्धा बनली. आता या स्टेजवर काय करूया, हा जो बरिस्ता आहे ना जो कांदा आपण फ्राय केला होता हाताच्या साह्याने त्याला बारीक केला आहे त्यालासुद्धा ॲड करूया, घालूया याच्यात
आणि याला एकजूट करून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि आपल्या गरजेनुसार पाणी घालूया. तर चला अगोदर कांद्याला आहे ना बरिस्त्याला मिक्स करूया, जाडसर ग्रेव्ही करून घेऊया, चिकनची दाणेदार अशी ग्रेव्ही त्याची बनवूया आणि या स्टेजवर घालूया चवीप्रमाणे मीठ. चवीप्रमाणेच घालायचं आहे आता, नंतर आपण टेस्ट करू शकतो, टेस्ट करून टाकू शकतो. तर चला मीठ घालून मिक्स करून घेऊया. खूप छान असा कलर आला आहे ब्राऊन ऑनियन घातल्यानंतर, बरिस्ता घातल्यानंतर. आता या स्टेजवर काय करूया, कसुरी मेथी आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घाला, याच्या आणि याना चिकन कोरम्याचा स्वाद एकदम चेंज होतो, खूप छान अशी टेस्ट येते. यालासुद्धा घालूया आणि मिक्स करून शिजवूया 5 ते 10 मिनिट. कसुरी मेथी घातल्यानंतर घालूया चवीप्रमाणे मीठ, आपल्या चवीनुसारच घालायचं आहे गरजेनुसार, नंतर आपण टेस्ट करून पुन्हा घालू शकतो. आणि करूया एकदा मिक्स. कलर तुम्ही पाहू शकता कोरम्याचा, खूप छान असा कोरमा तयार होतो आहे आपला, ऑलमोस्ट होईलच आता 5 ते 10 मिनटात. आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला दाणेदार चिकन कोरमा. रंगत पाहू शकता, कंडिशन पाहू शकता कोरम्याची. आता तुम्ही जर असं सुक्कं जर खायची इच्छा असेल ना तर तुम्ही सुक्कंसुद्धा खाऊ शकता. तर आपण टाकणार आहोत याच्यात पाणी, आपल्या गरजेनुसार पाणी घालूया आणि रेडी करूया दाणेदार चिकन कोरमा. कंडिशन आपल्या चिकन कोरम्याची, तेलसुद्धा वर आलं आहे, कलर खूप छान आहे आणि दाणेदार असा चिकन कोरमा आहे ना आपला रेडी झाला आहे बनून. ग्रेव्ही पाहू शकता पीसेस, खूप छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे आणि खूप छान कोरमा असा रेडी झाला आहे. तर चला 5 ते 10 मिनटं आहे ना चांगलं छान प्रकारे शिजवून घेऊया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला चिकन कोरमा दाणेदार असा. तर फायनली आपला जो चिकन कोरमा आहे ना खूप छान प्रकारे पाहू शकता तुम्ही, रंगतसुद्धा आली आहे आणि ऑइलसुद्धा वर आला आहे आणि दाणेदार जालीदार आपला चिकन कोरमा रेडी झाला आहे. आता काय करूया, याच्यात टाकूया गरम पाणी, आपल्या गरजेनुसार पाणी घालूया आणि बनवूया याची ग्रेव्ही. गरम पाण्याचाच यूज करायचा आहे. ही ग्रेव्ही तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता, भाकरी सोबतसुद्धा खाऊ शकता किंवा नान पराठे. दाणेदारच ग्रेव्ही खाण्यात मजा येते, त्यासाठी मी सुद्धा जास्त पाणी घालणार नाही आहे, थोडासा ग्रेव्हीसाठी पाणी घातलं आहे. आणि चला 1-2 मिनटं याला शिजवूया चांगला आणि त्यानंतर धनिया पावडर आणि आपली फ्रेश कापलेली कोथिंबीर घालून येणार, सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची मजेशीर दाणेदार असा चिकन कोरमा. कोरमा आहे ना दाणेदार जालीदार रेडी झाला आहे, तुम्ही रंगत पाहू शकता, तेलसुद्धा वर आला आहे. आता या स्टेजवर काय करूया, वरनं टाकूया थोडी धनिया पावडर आणि फ्रेश कोथिंबीर आहे तिलासुद्धा घालूया आणि 5 मिनटं आहे ना गॅसचा फ्लेम करूया बंद आणि बंद गॅसच्या फ्लेमवर त्याला ठेवूया तसंच आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची थाळी. त्याच्यात चिकन कोरमा आहे दाणेदार जाळीदार असा दाणेदार, त्याचबरोबर राईस आहे, तांदळाची भाकरी आहे, कांदा आहे, निंबू आहे. तर सर्व करून दाखवतो आजची डिश. तर आपली चिकन कोरमाची थाळी आहे ना सर्व केली आहे, पाहू शकता इथे चिकन कोरमा घेतला आहे तुम्ही, रोगन तेल पाहू शकता वर आला आहे, जाळीदार तरीदार असा आणि छानसा जाडसर असा चिकन कोरमा रेडी झाला आहे. इथे आहे कांदा लिंबू आहे, इथे आहे राईस घेतला आहे, हे आहे तांदळाच्या भाकरी. एकदा नक्की बनवा आणि टेस्ट घ्या, स्वाद घ्या चिकन कोरम्याचा, जाळीदार असा जाडसर चिकन कोरमा रेडी आहे. तर मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये दाणेदार चिकन कोरमा कसा बनवायचा, कशा प्रकारे बनवला आहे, काय काय साहित्य वापरले आहेत, दही होती, त्याच्यानंतर कांद्याचा बरिस्ता बनवला होता, सर्व काही इंग्रेडियंट घालून चिकन कोरमा बनवला आहे तुमच्यासाठी. तर पूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून एंडपर्यंत पहा आणि रेसिपी बनवा, आनंद घ्या, खाऊन पहा चिकन कोरमा भाकरीसोबत, नान लच्छे पराठे तंदुरी रोटी यांच्यासोबत खा आणि आनंद घ्या. जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. भेटूया असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आजची जी चिकन कोरम्याची थाळी आहे कशी वाटली, सर्व करून दाखवली आहे, आवडली असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा.